नमस्कार मंडळी, पाहूयात पहिली रेसिपी। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ, एक चमचा धणा जिरा पावडर, एक चमचा गरम मसाला पावडर, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे दही टाकून घेऊयात। सोबतच 3 ते 4 इथे वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पण पाणी एकदम मिक्स नाही करायचं, पहिल्यांदा एक वाटी पाणी टाकून घ्यायचं, मिक्स करायचं, पुन्हा एक वाटी पाणी टाकत असं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आता हे बनवलेलं मिश्रण 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर यामध्ये खाण्याचा सोडा 1/2 चमचा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही त्याऐवजी इनो देखील इथं वापरू शकता। आता खाण्याचा सोडा टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे मिश्रण अगदी जाळीदार बनतं, फ्लफी बनतं। आता हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे। गॅसवरती आप्पेपात्र ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊयात। आता तुम्ही इथे तेलामध्ये जिरे, मोहरी किंवा तिळ देखील टाकून घेऊ शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर। आणि त्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला झाकून छान 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असंच खमंग भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपण ज्वार अप्पे बनवत आहोत। अगदी पटकन बनणारी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये टाकून बनवून घेऊ शकता। तर इथे मी पलटी करून घेतलेल्या आहेत आणि झाकून पुन्हा 2 मिनिटांसाठी आपण हे भाजून घेऊयात। तर मस्त आपले हे कुरकुरीत ज्वारीचे अप्पे बनून तयार झालेले आहेत। तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व करू शकता, नक्कीच बनवा। आता पाहूयात रेसिपी नंबर 2। तर इथे मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त नको असेल तर तुम्ही 2 चमचे बेसन पीठ टाकून घेऊ शकता। त्याचसोबत 1 चमचा मीठ, 1 चमचा धणा जिरा पावडर, 1/2 चमचा गरम मसाला पावडर, 1/2 चमचा हळद आणि त्याचसोबत इथे मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट 2 चमचे टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरची। थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी चिरलेली कांद्याची पात टाकून घ्यायची आहे। तुम्ही त्याऐवजी दुसरी भाजी घरात कोणतीही असेल तर ती वापरू शकता। आता थोडं थोडं पाणी टाकत त्याचं कणिक मळून घ्यायचं आहे, पीठ मळून घ्यायचं आहे। आता मळलेल्या कणकेतून एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि हा गोळा तव्यावरती ठेवून आपल्याला थापून घ्यायचा आहे। तर आपण इथे ज्वारीचे थालीपीठ बनवत आहोत आणि गॅसची फ्लेम थापताना अगदी लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि तव्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तव्यावरती डायरेक्ट थापता येत नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती थापून त्यानंतर तव्यावरती टाकून घेऊ शकता। आता इथे मी सगळं थापून घेतलेलं आहे। होल पडून घेऊयात आणि गॅसची फ्लेम इथं मध्यम करून घेऊयात। मध्यमाचेवरती दोन्ही बाजूने आपल्याला खमंग असा हा धपाटा भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तेल लावून घेऊयात। तेल लावून घेतल्यानंतर पलटी करून मध्यमाचेवरतीच भाजून घ्या, मोठ्या आचेवरती भाजू नका, कारण की जितका खमंग धपाटा असेल तितकं खाण्यात चविष्ट लागतो। आता हा धपाटा बनून तयार झालेला आहे, काढून घेऊयात। दही सोबत सर्व्ह करा किंवा लोणच्या सोबत। रात्रीच्या जेवणासाठी किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता। वेट लॉससाठी तर अगदी परफेक्ट ही रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करून पहा। आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी नंबर 3। इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊयात, सोबतच 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्याचसोबत 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। आणि आता यामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेली शेपूची भाजी टाकून घेतलेली आहे। 2 चमचे दही टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून घेऊयात, छान असं मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे घरामध्ये कोणतीही भाजी अवेलेबल असेल, मेथीची असेल, पालकची असेल, ती टाकून घेऊ शकता। त्यानंतर इथे मी कुरकुरीत बनवण्यासाठी 2 चमचे रवा टाकलेला आहे। आता छान असं मिक्स करून घेऊयात आणि हे मिश्रण आपल्याला झाकून 5 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे। 5 मिनिटानंतर मिश्रण छान भिजलेलं आहे। आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। जर इथं मिश्रण दाट झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता। आता तवा छान गरम करून घेतलेला आहे, थोडंसं तेल लावून घेऊयात आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते यावरती सोडून घेऊयात। तुम्हाला हवं आहे त्या आकारानुसार लहान मोठे तुम्ही टाकून घेऊ शकता।
तर तुम्ही याला धिरडे किंवा ज्वार डोसा म्हणू शकता. आता मध्यम आचेवरती हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरती भाजायचा नाहीतर हा खालून करपतो आणि वरून कच्चा राहतो. याकरिता मध्यम आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे. वरून थोडासा कोरडा झाला की तेल लावून घ्यायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी पटकन होणाऱ्या पौष्टिक रेसिपीज आहेत या. दुसऱ्या बाजूने देखील मी इथे छान भाजून घेतलेलं आहे. काढून घेऊयात आणि मस्त गरमागरम शेजवान चटणीसोबत किंवा लाल मिरची आणि लसणाच्या चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा शेंगदाण्या चटणीसोबत सर्व करू शकता. आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी नंबर 4. एक वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात आणि 1 चमचा तेल टाकून घेऊयात. आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत याचं जसं आपण भाकरीसाठी कणिक मळतो पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून घेतल्यानंतर इथे मी शेव पाडण्याची चकती घेतलेली आहे. आता ही आपण साच्यामध्ये बसवून घेऊयात आणि त्यानंतर जे आपण पीठ मळून ठेवलेलं होतं ते पीठ यामध्ये टाकून घेऊयात. पीठ टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित साचा बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी एक चाळण घेतलेली आहे. चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि जे आपण साचा पीठ टाकून घेतलेलं होतं ते यावरती टाकून घेऊयात. त्याची शेव ज्या पद्धतीने पाडतो त्या पद्धतीने आपण पाडून घ्यायची आहे. आता एक राऊंड काढून घेतल्यानंतर दुसरा राऊंड टाकताना त्यावरती थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे ते एकमेकांना चिकटत नाहीत. तर इथे तुम्ही ब्रशनं तेल लावू शकता किंवा हाताने लावू शकता. मी असंच टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा यावरती मी दुसरा राऊंड टाकून घेत आहे. आता ही चाळण आपल्याला गरम पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. गॅसवरती मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण पाण्यामध्ये स्टँड ठेवून ही चाळण ठेवून देऊयात आणि मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात. 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकता छान हे शिजलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर अगदी सुटसुटीत बनतात. तर हे थंड झालेले आहेत. आता यांना मोकळे करून घेऊयात. तेल लावल्यामुळे अगदी पटकन मोकळे होतात. आता मोकळे झाल्यानंतर तुम्ही यापासून तुम्हाला जसे नूडल्स मॅगी आवडतात त्या पद्धतीने तुम्ही याला बनवून घेऊ शकता. तर इथे मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि 1/2 चमचे जिरे टाकून घ्यायचे. तुम्ही हवं असेल तर यामध्ये बारीक चिरलेले लसूण आले टाकून घेऊ शकता पण मी इथे टाकलेले नाहीत. त्यानंतर काही चिरलेल्या भाज्या आहेत जसे की टोमॅटो गाजर कांदा आणि उकडलेले स्वीट कॉर्न शिमला मिरची हे टाकून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि 2 मिनिटांसाठी वाफवून घ्यायच्या आहेत भाज्या. जास्त सॉफ्ट करायचे नाहीत. त्यानंतर इथे मी 1 पॅकेट मॅगी मसाला टाकलेला आहे. 2 चमचे टोमॅटो केचप आणि 1 चमचे सोया सॉस टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस टाकू शकता. छान मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण नूडल्स बनवून घेतलेले होते ते नूडल्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि फक्त टॉस करून घ्यायचे आहेत. शिजवायचे नाहीत कारण की आपण ऑलरेडी हे नूडल्स शिजवलेले आहेत. तर इथे आपले पौष्टिक असे चायनीज हक्का नूडल्स बनून तयार झालेले आहेत. मुलांना नक्कीच बनवून द्या आणि तुम्ही सुद्धा खा. फार मस्त लागतात. आता पाहूयात पुढची रेसिपी. ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे. 1/2 वाटी दही टाकायचं आणि यामध्ये पाणी टाकून याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता मिक्स करून मिश्रण बनवून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला झाकून 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवायचं आहे रवा फुलण्यासाठी. 5 मिनिटानंतर यामध्ये 1 चमचा मीठ आणि 1 चमचा इनो टाकून घ्यायचा आहे. इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा देखील इथे वापरू शकता. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात म्हणजे मिश्रण अगदी जाळीदार फ्लफी बनतं. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या टाकून घेऊ शकता. तर इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे. सोबतच उकडलेले स्वीट कॉर्न आहेत आणि बारीक चिरलेली शिमला मिरची आहे. त्याचसोबत आपण यामध्ये 1 फोडणी देणार आहोत. फोडणी देण्यासाठी 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी 1 चमचा जिरे 2 चमचे उडीदाची डाळ 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. व्यवस्थित परतवून घ्यायची आणि ही फोडणी आता आपल्याला मिश्रणामध्ये गरम गरम टाकून घ्यायची आहे. टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आपलं मग मिश्रण हे बनून तयार होतं. मिश्रण अशा पद्धतीचं हवं आहे. यापेक्षा जास्त पातळही नको आणि जास्त दाटही नको.
त्यानंतर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे. इडली पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊयात. टाकून घेतल्यानंतर मध्यम आचेवरती 10 मिनटे आपल्याला या वाफवून घ्यायच्या आहेत. तर 10 मिनटे मी मध्यम आचेवरती वाफवून घेतलेले आहेत. तर इथं आपले हे इडल्या बनून तयार झालेले आहेत. अगदी पौष्टिक भाज्यांचे आणि ज्वारीच्या पिठाचे इडल्या बनून तयार झालेले आहेत. तर या सगळ्या रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, वेट लॉस करायचं असेल, किंवा हलकं फुलकं खायचं असेल, किंवा घरामध्ये कोणी ज्वारीची भाकरी खात नसेल, तर तुम्ही या ज्वारीच्या सगळ्या रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्ही या रेसिपी बनवल्या असतील तर याचे फोटो तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पाठवू शकता. इंस्टाग्रामची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल. तर नक्कीच फोटो पाठवा.